आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मणी सर, तुम्हाला मनापासून थँक्यू. थँक्यू कशाबद्दल? अहो, तुमच्यामुळे माझं अंबाबाईचं इतकं छान दर्शन झालं. खूप दिवसांची इच्छा होती माझी, आणि मी प्रेग्नेंट असताना नवरात्रीत असं दर्शन शक्यच नसतं झालं. एक काम करा ना, माझ्या जेवणाचे पैसे सुद्धा देऊन ठेवा. म्हणजे आता आभार मानून तुम्ही मला परक केलंच आहे ना, म्हणजे मला कळलंय आता मी फक्त तुमचा ड्रायव्हर आहे. अहो, मला तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे तुम्हाला कळतंय ना मला काय म्हणायचं होतं. हो स्वात, गंमत केली. आणि तुम्ही काय आभार मानताय हो, खर तर आज तुमच्यामुळे माझं सुद्धा अंबाबाईचं दर्शन झालं. स्वानंदी मी अनाथ आश्रित म्हणून वाढलोय. मित्र मैत्रिणी जायचे फिरायला देवदर्शनाला विथ फॅमिली, पण माझी अशी कधी फॅमिली नव्हती, म्हणून अशा ठिकाणी काय जायचं असं काहीच चित्र तयार झालेलं होतं माझ्या मनात. पण तुम्ही माझ्या आयुष्यात आला, बऱ्याच गोष्टी उलगडत गेल्या, विचारांना दिशा मिळाली, मनातली अशांतता दूर झाली, आणि आज हे दर्शन. खर तर स्वानंदी मी तुमचे आभार मानायला हवे. हो का? मग एक काम करा, या क्लीनरला त्याच्या रात्रीच्या जेवणाचे पैसे देऊन ठेवा. क्लीनर? हो, म्हणजे आता तुम्ही आभार मानून मला परक करताय, आणि तुम्हीच म्हणालात ना तुम्ही ड्रायव्हर, मग मी क्लीनर. आपली गाडी कार्तिकी, गाडी कुठे? अग इथे सर होती. अच्छा, 306060 आता आहे का? गाडी अदृश्य आहे का, जी फक्त तुलाच दिसते असं काही आहे का? आणि एक तर त्या गाडीचा नंबर MH 13 306 हा गाडीचा नंबर नाहीये. MH 13 6030 असा त्यांच्या गाडीचा नंबर आहे ना. कार्तिकी यार, मी काय करू तुझं? कार्तिकी तुला माहिती आहे का आलोय मणी आणि स्वानंदीचा पाठलाग करायला आलोय ना, स्वानंदीच्या बाळाला संपवायला आलोय ना. तू काय करते सर? मग तुला माझ्या संसार, तू माझे 12 वाजवणार आहे, तुला माहिती आहे? कळतय तुला? तू वाट लावली सगळ्याची कार्तिकी. अगं मी बघते काय करायचं, दबा बस, तू काही बोलू नको, कळलं? शट अप. चल उद्या त्या श्रीमंत नामवंत बापाच्या बिघडलेल्या अवलादीच्या स्टोरीचं काय झालं? कोणती स्टोरी? सॉरी सर, मला नाही कळलं. जेसी, आपल्या ऑनलाईन पोर्टल साठी आता सध्या एकच स्टोरी महत्वाची आहे, आणि ती म्हणजे अपमाननीय उर्मटराव सरपोतदारांची स्टोरी. काय झालं तिचं? हा सर, त्या स्टोरीवरती काम सुरूच आहे. पण काय जेसी, मला पण बट परंतु वगैरे काही नकोय. हा, जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल, मला उद्याच्या उद्या ती स्टोरी रेडी पाहिजे, आपल्याला उद्या ती अपलोड करायची. तू विसरलीस का त्याने आपला कसा अपमान केला होता? ते त्याच्या बापाच्या पैशावर आणि पोझिशनवर माज करतोय तो, त्याला त्याची लायकी काय आहे ना ते मी दाखवणार आहे. जेसी, आपल्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात का? कारण आपण लोकांचा आवाज असतो आणि आपण लोकांचे कान सुद्धा असतो. आपण एखादं सरकार बनवू शकतो आणि तेच उलथवून सुद्धा लावू शकतो. आपण देशात क्रांती आणू शकतो. आपण एका रात्रीत एखाद्या माणसाला हिरो करू शकतो आणि एका रात्रीत एखाद्या हिरोला झिरो करू शकतो. ही आहे पत्रकारितेची ताकद. मग माध्यम कुठलंही असो, न्यूज चॅनल असो, वर्तमानपत्र असो किंवा ऑनलाईन पोर्टल असो, आणि हे ज्यांना कळत नाही, ज्यांना त्याची किंमत नसते ना, त्यांना आपल्या पत्रकारितेची ताकद अनुभवायला लावून आपलं अस्तित्व आणि महत्व पटवून द्यावं लागतं. सर, तुम्ही जे काय बोलताय ते मला कळतंय आणि मला पटतंय सुद्धा. सर, तो सुजित सरपोतदार तुमच्याशी रूडली वागलाय आणि बोललाय सुद्धा, पण तुमच्या जागी अजून कोणी असतं ना, तर त्या व्यक्तीलाही त्या माणसाचा राग आलाच असता. सर, मी जसं त्याला बघते ना तेव्हापासूनच मला कळतंय
की ह्या माणसाला सरपोतदारांचा मुलगा असल्याचा खूप जास्त माज, आणि हाच माज आपल्याला उतरवायचा आहे आपल्या स्टोरीतून. मला असं वाटलं होतं की सरपोतदार इतर नेत्यांपेक्षा वेगळे असतील, देशाचा पक्षाचा विचार आधी करतील आणि मग फॅमिलीचा विचार करतील, पण नाही. त्यांच्यावर वेळ आल्यानंतर त्यांनी लायक असलेल्या मणीला बाजूला सारून राजकारणाची काहीही माहिती नसलेल्या, लायकी नसलेल्या, कमी बुद्धीच्या आणि प्रचंड इगो असलेल्या त्यांच्या मुलाला पक्षाच्या पदावर बसवलं. मग मणीसारख्या कार्यकर्त्यांनी अशा वेळेला काय करायचं? आयुष्यभर सतरंजा उचलायच्या. आता हा सुजित सरपोतदार हा सरपोतदारांचा राजकीय वंशज ठरणार. जेसी, मला कुठल्याही परिस्थितीत लवकरात लवकर सुजित सरपोतदार वर स्टोरी पाहिजे, आणि सरपोतदारांची माहिती मिळाली तर तीही हवी आहे. कुठलीही सनसनाटी माहिती असेल तर लवकरात लवकर मला येऊन सांग. त्यांच्या लायकी नसलेल्या मुजोर मुलाला लोकांच्या माथी मारून त्यांनी जी चूक केली ना, त्याची शिक्षा सरपोतदारांना भोगावी लागणारच, नाही का? जेसी, पटकन पटकन स्टोरी तयार कर. ओके, आलो मी. मणी सरपोतदारांचाच मुलगा, हे मानकामी सरांना सांगावं का? मणी सर दिंडी. अस्य ज्ञानोबा तुकाराम, अस्य अस्य ज्ञानोबा तुकाराम. अजून काय गाड ज्ञानोबा तुकाराम अस्ति. मणी सर चला ना आपण दिंडीत जाऊयात. काय दिंडीत? आता हो, लई मज्जा येते. अहो नाही, मणी सर गावाकडे असताना आम्ही जायचो आणि दिंडीत मनसोक्त नाचायचो. अहो इतकी मजा यायची, कितीही चालला ना तरी पाय दुखत नाही, कसलाही त्रास होत नाही. मणी सर प्लीज चला ना, म्हणजे आता दिसलीये दिंडी म्हणून मुंबईत कधी मला जायला नाही मिळालं. प्लीज चला ना, प्लीज प्लीज. पण अशा अवस्थेत दिंडीत गेला तर त्रास नाही का होणार? मणी सर अहो समोर दिंडी असून मी जर दिंडीत गेले नाही ना तर मला त्रास होईल. दिंडीत गेल्यावर आपण स्वतःला ना सोपून द्यायचं. विठुराया करतो आपलं रक्षण. आता बघा ना, दरवर्षी वारीत लाखो भक्त पायी चालत त्याच्या दर्शनाला जातात, मग त्यांचं रक्षण कोण करतो? विठुरायाच करतो की? प्लीज चला ना, जाऊयात ना आपण. ऐका माझं मणी सर, अहो हे बघा आता दिंडी आपल्याला समोर दिसली आहे ना, आणि आपण पंढरपूरच्या दर्शनाला जाणार पण नव्हतो. दिंडी दिसली याचा अर्थ काय की विठुरायाला आपल्याला दर्शन द्यायचं आहे आणि त्याला आपल्याकडून सेवा करून घ्यायची. प्लीज 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 चला 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 चला, तुम्ही उतरा प्लीज. स्वानंदी माझा ऐका तर. स्वानंदी ज्ञानोबा तुकाराम, 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 ज्ञानोबा तुकाराम. अगं पोरी तू इथं कुठं? मला पण पालखीत सामील व्हायचंय. अगं सुमी, ही पोटूशी आहे आणि हिला दिंडीत नाचायचं. अगं मग येऊ दे की हिला आणि हिच्या बाळाला पण विठू माऊलीचे आशीर्वाद मिळतील ना. आधी जा आणि विठू माऊलीचं दर्शन घे बाळा. मणी सर जय जय विठ्ठल, जय हरि विठ्ठल, 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 विठ्ठल 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 विठ्ठल, जय हरि विठ्ठल. सुखी रा, खूप छान पोरी, तुला देवाधर्माची आवड आहे, तुझ्या बाळावर तू खूप छान संस्कार करशील. बघ कसं लय हुशार बाळ होतंय तुझं. मावशी मी पण जाऊ करीन ना. अगं हो जा ना, पण जाताना तुळशी वृंदावन घेऊन जा बरं का. आणि आम्ही का, तू पण जा हिच्या बरोबर. चल ग सखे पंढरीला, चल ग सखे, चल ग सखे पंढरीला, तू ध्यानी जरा ठेव, ओ तू ध्यानी जरा ठेव, तिथे भाऊ तिथे. हे कार्तिकी, हा अगं मणीची गाडी बघ. आणि हे काय चालू आहे समोर? दिंडी. लोक अशी रस्त्यात का नाचतात? ते सगळं ठीक आहे ग, पण मणी आणि स्वानंदी कुठे आहेत? तू थांब, मी जाऊन बघून येते. हा कार्तिकी,
बावळट आहेस का ग? काय झालं? तू जर गेलीस तर तुझं थोबड नाही का बघणार ते लोक, तुला ओळखणार नाहीत का? जरा जरा विचार कर ग बाई, थांब जरा। जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल 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 जय हरि विठ्ठल। कश शोधणार आपण? अगं कसली स्मार्ट आहेस तू। दिसते का काय? कार्तिकी हा, हे दोघे या दिंडीत नाचतायत। काय बघ ना, यांची तर चांगलीच तीर्थयात्रा सुरू आहे ग। तू काय विचार करतेस? मी हा विचार करतेय कि जर विमान उडू शकत तर मासा का नाही उडू शकत? हो ग, मी तर कधी विचारच नाही केला की विमान निर्जीव असून उडू शकत आणि मासा सजीव असून उडू शकत नाही। पण असं का ग? मूर्खायस का ग? अगं समोर हे दोघे असताना मी विमान आणि मासा यांचा विचार करेन का? म्हणजे तू या दोघांचा विचार करतेस तर? हो। ए जावेद, मालक पैसे कधी पाठवणार? तू काय पण कर मला पाठव, आज पाहिजे मला। काय झालं? सापडली। कोण सापडली? कार्तिकी आयडिया सापडली। ही स्वानंदी देवाचं नाव घेता नाचत नाचतच जर देवाकडे गेली तर उत्तम। तेही तिच्या बाळा सकट। म्हणजे बघ ना, या दिंडीत इतके लोक आहेत, गर्दी आहे, तिला कुणी वाचवायला सुद्धा येऊ शकत नाही, तिच्याकडे कुणाचं लक्ष सुद्धा जाणार नाही। yes. आणि मणी बघ ना, तू त्याच्याच नादात आहे, म्हणजे मणी सुद्धा तिला वाचवायला नाही जाऊ शकत। स्वानंदी, हे तू विठ्ठलाचं नाव नाच मनस होत, कारण थोड्याच वेळात तुला त्याच्याच कडे जायचं। एक काम कर, त्या गाववाल्याला बोलाव। तुझ्या ओळखीचं आहे? मी सांगते तेवढं कर, त्याला बोलाव। बोलावते। ओ भाऊ, ओ भाऊ, इकडे या। काय? इकडे इकडे। काय आला? तुमचं बोलणं कानावर पडलं। पैशांची गरज आहे ना तुम्हाला? हा मग। किती रुपयांची गरज आहे? 10,000। मी तुम्हाला 20,000 रुपये देईन। माझं एक काम करा। काय? सांगते, समोर दिंडी दिसतीये, कराल आमच्यासाठी काम? होय, आधी पैसे द्या। काम तमाम व्हायला हवं। काम झालं समजा। संचिता, हा आपलं काम करेल ना ग? कार्तिकी, पैशांची गरज आणि पैसा माणसाला काहीही करायला लावतो, अगदी काहीही। नाचून घे स्वानंदी, मनसोक्त नाचून घे। तुझ्या आयुष्यातला शेवटचा आनंद लुटून घे। कारण आता तुझ्यासाठी यमदूत पाठवलाय मी। आला का ग तो? कार्तिकी, धीर धर, जरा येईल। कार्तिकी, अग आला। बात है, हा वारकरी बनून आलाय। जा, जवळ जा तिच्या।
आज गेम खलास कर। जवळ जा, जवळ जा। वन टू स्वानंदी, तुम्ही ठीक आहात ना? हो मणी सर, मी ठीक आहे। या मावशीने पकडलं म्हणून बरं झालं, नाहीतर पडले असते मी। मला बघते स्वानंदी, म्हणून मी तुम्हाला म्हणत होतो अशा अवस्थेत दिंडीत नको। अरे ही दिंडी नाहीये, भक्तांची मांदी आई आहे। विठोबा माऊलीच्या कृपेने वाचली। तू नवराच ना, मग हिला सावरायचं का रागवायचं हिच्यावर? नाही नाही आजी, मी काही रागवत नव्हतो यांना, मी काळजीपोटीच बोललो। बर, तुम्ही नक्की ठीक आहात ना? पण काय झालं होतं, साडी वगैरे अडकली होती का पायात? नाही म्हणे सर, पायात साडी नाही अडकली, पण मला असं वाटलं मला कोणीतरी मुद्दाम पाडण्यासाठी पायात पाय टाकलाय। काय? हो जरा लक्ष द्यायचं स्वतःकडे, आता दोन जीवांची आहेस तू। मला पण कळतंय, विठुरायाच्या भजनाच्या तालावर मन पंढरीत जात, आणि कशाच बी भान राहत नाही, तोच काळजी घेतो आपली बर का। आणि तू तर लय भाग्याची आहेस, तू दोन जीवांची असताना सुद्धा त्याने तुझ्याकडनं सेवा करून घेतलीय, खूप सुखी होशील। माझा आशीर्वाद आहे तुम्हा दोघांना, तुला पण आणि या तुझ्या पोटातल्या बाळाला पण। हिला काय बी बोलायचं नाही, लक्ष्मी आहे लक्ष्मी। पण आजी, तुम्ही अगदी रखुमाई बनून स्वानंदीला वाचवायला धावून आला, तुमचे खरंच खूप आभार। अरे आभार कसले, समजी इथलाची कृपा आहे बाळा, मी फक्त निमित्त मात्र आहे। जय हरी विठ्ठल। बर, आम्ही येतो। वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय। संचिता परत वाजली, परत वाजली। कुठलं नशीब घेऊन आली ही मुलगी, मरता मरत नाही। आता आयत्या वेळी ही माथारी कुठून उगवली, नाही तर काय यार। ही स्वानंदी जर पोटावर पडली असती ना तर हिचा गेम खल्लास झाला असता आज। पण नाही, बघ ना ग, आपली सगळी मेहनत वाया गेली आणि ही स्वानंदी वाचली। इतकं परफेक्ट प्लॅनिंग होतं, इतकी चांगली संधी साधून आली होती, पण नाही, नेमकी ती म्हातारी टपकली। मला एक गोष्ट कळत नाहीये यार, ही स्वानंदी प्रत्येक वेळी वाचते, प्रत्येक वेळी। काय झालं, कोणाचा कॉल आहे? सुजितचा फोन आहे। कार्तिकी त्याला नाही सांगू शकत हे सगळं, त्याला कसं सांगू मी प्लान फ्लॉप झालाय म्हणून। तू चिडेल यार, वाट लागेल माझी। नाही नको नको, कॉल रिसीव्हच नाही करणार मी। पण तू असे सगळे कॉल अवॉइड करशील तर तू तुझाच प्रेशर वाढेल। त्याच्यापेक्षा ना तू त्याला कॉल रिसीव्ह करून सांगून टाक, काम नाही झालंय ते, म्हणजे तुझ्या डोक्याला शॉर्ट टर्न नाही लागणार। कार्तिकी पहिल्यांदा काहीतरी सेन्सिबल बोललीस ग, कॉल करते त्याला। हॅलो साहेब, मी त्या मृत व्यक्तीचा नवरा बोलतोय। सुजित, मी संचिता बोलते। अरे कोण मृत व्यक्ती आणि साहेब कोण, काय बोलतोयस तू? संचिता, थँक गॉड तू जिवंत आहेस संचिता। नाही अगं, मला काय वाटलं, स्वानंदीचा गेम वाजवायला गेलीस ना,
स्वानंदीचा गेम वाजवता वाजवता तुझाच कोणीतरी गेम वाजवला आणि आता तुझी बॉडी पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी मला फोन केला म्हणून मी तसं म्हणालो. थँक गॉड तू जिवंत आहेस. मजा करतेस ना कार्तिकी सोबत? धम्माल करताय ना तुम्ही दोघी? आम्ही प्रयत्न करतोय अरे. संचिता खूप प्रयत्न करतेस ना म्हणजे नक्कीच तुझ्या प्रयत्नांना यश आलेलं असणार. कारण तुझे प्रयत्न मला माहिती आहेत ना. म्हणजे इवाना स्वानंदी आणि तिचं बाय दोघे ढगात असणार. संचिता ही एवढी मोठी गुड न्यूज तू मला स्वतःच्या तोंडाने का नाही सांगितलीस? तुला माहितीये ना बेबी या न्यूजची किती मनापासून वाट बघतोय मी. का नाही सांगितलीस मला बेबी? तू तर आलीस ना. की आपण पार्टी करूया का? आय लव्ह यू. आय लव्ह यू. तू माझं काम केलंस. थँक यू सो मच संचिता. आम्ही खरंच प्रयत्न करतोय. खूप खूप मनापासून प्रयत्न करतोय अरे. पण ती स्वानंदी प्रत्येक वेळी वाचतीये. संचिता प्रयत्न 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 पास जरी काम तू पूर्ण करू शकली नाहीस ना तर मी तुला डिवोर्स देईन. आणि एक गोष्ट तुला चांगलीच माहिती आहे. हा सुजित सरपोतदारचे बोलतो ते करतो. बेबी ते पूर्ण करूनच ये. नाहीतर नाही आलीस तरी चालेल.